नमस्कार मैत्रिणी, कशा आहात? चला आपण पुढची रेसिपी बघूया. दररोज नाश्ता म्हणून खा किंवा नाश्त्यासोबत खा, पण दररोज हा एक लाडू खा आणि कमजोरीला बाय करा. एका मिनिटाच्या व्हिडिओमध्ये पूर्ण शक्य नव्हतं हे साहित्य. मी करून घेणार आहे लाडू. ऑफिसवरून आल्यावर थकल्यासारखं वाटतं किंवा अंगात थोडी कमजोरी असते, त्यांच्यासाठी हा लाडू खूपच पौष्टिक आहे. तर त्यासाठी फक्त 6 साहित्य असले तरी चालणार आहेत. त्यासाठी हे आहेत चारोळे, खसखस, पांढरे तीळ, काळे तीळ, मखाना, अक्रोड आणि गूळ. एवढं जरी साहित्य असेल तरी पुरं आहे, पण मी त्यातमध्ये घालणार आहे काळी खजूर, थोडं जवस आणि ह्याच्याबरोबर तुम्ही खोबरं किसून घातलं तरी चालणार. तर चला आपल्याला फक्त अक्रोड सोडून हे पूर्ण भाजून घ्यायचे. हे भाजून घेण्यासाठी आपल्याला तुपाचा वापर करायचा आहे. पहिला मी मखाना भाजून घेणार आहे. फक्त पोळीचं नाही आणि कच्चंही निघता कामा नये. आणि हे सगळं आपल्याला बारीक गॅसवर भाजायचं. मस्त मखान्याचा कलर पण बदलला आणि कुरकुरीत पण झालेत. तर मी दोन्ही प्रकारचे तीळ भाजून घेणार आहे. मी कमी प्रमाणात केल्यामुळं मी तुम्हाला पुढे साहित्य सांगणार आहे कितीला किती टाकायचं. तीळ पण आपण मस्तपैकी छान भाजून घेऊया आणि भाजल्यानंतर आपण वेगवेगळं काढून ठेवणार आहोत याला. तीळ पण आपले छान भाजले. तीळ पण मी काढून घेते. तिळानंतर भाजणार मी जवस. जवस पण आपल्याला असंच भाजून घ्यायचं आहे छान. एका मिनिटाच्या व्हिडिओमध्ये हे शक्य झाले नाही दाखवणे, तर आता पूर्ण व्हिडिओ पहा. जवस पण आपलं मस्त भाजून झाले. जवस पण मी काढून घेतले. ही आहे काळी खारीक आणि आपल्याला भाजलेले प्रत्येक जिन्नस वेगवेगळं काढून घ्यायचे आणि वेगळंच वाटून घ्यायचे. काळी खारीक पण आपली भाजून झाली. फार जास्तही भाजून नाही घ्यायचं. खारकीचा कलर बदलला आहे, काढून घेऊया आपण. मी चारोळं पण भाजून घेते. आता आपण भाजणार खसखस. खसखस पण आपण लालसर थोडासा कलरवर भाजून घेऊया. खसखस पण मस्त भाजून झाली आपली आणि गॅस बंद केला आहे. कढई थोडी गरम आहे, तर फक्त अक्रोड आपल्याला गरम करून घ्यायचे, भाजायचे नाही. अगदी थोडेसे गरम करून घ्यायचे आपल्याला. मखाणा मस्त भाजला आहे आपलं. तर हे माझं मस्त भाजून झालं आहे. आता थंड झाल्यावर मी वेगवेगळं वाटून घेते. तर चला आता आपण हे वाटून घेऊया. असं वाटून झालं आहे माझं सगळं. अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. हा गूळ आपल्याला वितळून घ्यायचा आहे. गुळाचा आपल्याला पाक नाही बनवायचा, गूळ फक्त वितळूनच घ्यायचा आहे. गूळ पण वितळून झाला आहे आपला. गॅस बंद करून घेऊ. वेलची पासा कुटून घेऊ. वेलची गुळाचा पाक थोडा थंड झाल्यानंतर आपण हे मिश्रण ओतून घेणार आणि चांगलं मिक्स करून घेणार. हे असं चांगल्या पद्धतीनं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता बारी आहे तुपाची, तर तूप पण बऱ्यापैकी चालेल याला. आता हे तूप पण मिक्स करून घ्यायचं आहे. असं म्हणू नका की तूप फार जास्त आहे, मी खात नाही. ह्याच्यात तूप तर घालावंच लागणार आहे. आणि आता आपल्याला बांधायचे आहेत लाडू. तर मी लाडू बांधून घेते. तर हे असे लाडू बांधून घ्यायचे आहेत आपल्याला.
हे असे मस्तपैकी लाडू तयार आहेत आपले. तर रोज हा एक लाडू दुधाबरोबर एक ग्लास दुधाबरोबर खा आणि कमजोरीला दूर करा. धन्यवाद.